राहुरी तालुक्यातील येवले आखाडा ते राहुरी महाविद्यालय या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झालंय। सुमारे 3 किलोमीटर रस्त्याचे काम केवळ 2 दिवसात करण्यात आलंय। ठेकेदाराने फक्त स्वतःच्या तुंबड्या भरण्यासाठी राहुरी नगर परिषदेला वाटाण्याच्या अक्षता लावल्याचे लोकांमध्ये बोललं जात आहे। C24 वृत्तवाहिनीने जनतेच्या या गंभीर प्रश्नाची दखल घेऊन जनतेसोबत असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिलंय। गोलमाल हे भाई सब गोलमाल है या बातमीने राहुरी नगर परिषद प्रशासन खडबडून जागा झालाय। नगर परिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष युवा नेते प्राजक्त तनपुरे यांनी या विषयी प्रतिक्रिया देताना ठेकेदाराला रस्त्याचे काम उत्कृष्ट दर्जाचेच करून द्यावे लागेल, अन्यथा त्याचे बिल देण्यात येणार नाही असे ठामपणे सांगितलंय। येवले आखाडा इथं जाणाऱ्या रस्त्यासंदर्भात काही आक्षेप काही लोकांनी घेतल्याचं माझ्या त्या ठिकाणी निदर्शनास आलं। मी आता स्वतः जाऊन त्या रस्त्याची पाहणी करून आलेलो आहे आणि जोपर्यंत रस्ता कुठल्याही कॉन्ट्रॅक्टरला कंत्राटदाराला पाठीशी घालण्याचं काम मी आमचे सहकारी कुणाकडनंही होणार नाही आणि कॉन्ट्रॅक्टरकडून चांगल्या क्वालिटीचीच कामं करून घेणं हा आमचा सर्वांचा प्राथमिकता त्या ठिकाणी आहे। मी आता रस्त्याची पाहणी करून आलो। 2-3 ठिकाणी माझ्या निदर्शनास आलं की खडी काही प्रमाणामध्ये वरती आलेले आहेत। कॉन्ट्रॅक्टरशी प्राथमिक चर्चा केल्यावरती कदाचित काही रस्ता कच्चा असताना वाहनं गेल्याचंही त्यांचं म्हणणं आहे, परंतु 2-3 ठिकाणी तुरळक ठिकाणी काही त्रुटी आहेत, त्या निश्चितपणे दुरुस्त करून घेतल्याशिवाय कुठल्याही प्रकारचं पेमेंट होणार नाही। रस्त्याची क्वालिटी ही चांगलीच असली पाहिजे आणि चांगलीच राहणार आहे। काही तांत्रिक कारणामुळे जर तो काही दोष झाला असेल तर कॉन्ट्रॅक्टर दुरुस्त करून देण्यास तयार आहे। कदाचित काही असंही म्हणणं आलं की लवकर रस्ता झाला आणि वाहनं गेल्यामुळे काही ठिकाणी प्रॉब्लेम आला असं त्यांचं जरी म्हणणं असेल तरी त्यावर व्यवस्थित कारवाई झाल्याशिवाय कुठल्याही प्रकारचं बिल अदा होणार नाही। जो निम्मा रस्ता नगरपालिकेने केलेला आहे तो व्यवस्थित अत्यंत सुस्थितीत दोन्हीकडच्या साईड पट्ट्या भरून रस्त्याचं काम केलेलं आहे, जेणेकरून रस्ता रुंदही झालेला आहे। अत्यंत बाकीचं काम चांगल्या पद्धतीने होत नसल्याचं निदर्शनास येत आहे। पुढचा मात्र जो रस्ता झालेला आहे माननीय आमदार साहेबांच्या निधीमधून, त्याच्यामध्ये मी आत्ता बघितलं जेव्हा हा रस्ता संपतो आणि पुढचा रस्ता चालू होतो, अत्यंत अरुंद रस्ता कुठल्याही प्रकारच्या साईड पट्ट्या भरल्या गेलेल्या नाहीत आणि म्हणून निश्चितपणे आमदार निधीतून होणाऱ्या कामापेक्षा नगरपालिकेची कामं ही तांत्रिकदृष्ट्या क्वालिटीदृष्ट्या चांगलीच असणार आहेत हे या ठिकाणी नागरिकांचे निदर्शन असेल। अजून त्याच्यावरती रस्त्याचं काम पूर्ण झालेलं नाही, अजून काम प्रगतीपथावर आहे। काही चुका असतील तर त्या दुरुस्त करून जेव्हा काम फायनल होईल तेव्हा मात्र कुठल्याही प्रकारच्या त्रुटी या ठिकाणी सहन होत केल्या जाणार नाहीत, चांगल्याच पद्धतीचं काम होईल अशी या ठिकाणी सर्व नागरिकांना मी ग्वाही देतो आणि दोन्ही बाजूनी व्यवस्थितपणे साईड पट्ट्या भरून रस्ता रुंदही त्या ठिकाणी होणार आहे की जेणेकरून 2 गाड्या एका वेळेस मावू शकतील, परंतु पुढे मात्र जिथं आमदार निधीतून काम झालेलं आहे तिथं 2 गाड्या एका बाजूनी बसायलाही अडचणी आहेत हे त्या ठिकाणी सुजाण नागरिक जाणून आहेत आणि म्हणून चांगल्या पद्धतीचं काम हवं यावर आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत हेच या निमित्ताने मी नागरिकांना सांगू इच्छितो। रस्त्याच्या ठेकेदाराने हे काम अतिशय घिसडघाईने केलंय। रस्त्याला छेदून जाणाऱ्या चारीवर स्लॅब देखील टाकलेला नाहीये। याबाबत राहुरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी महानवार यांनी संपूर्ण रस्त्याची स्वतः जाऊन पाहणी करून ऑडिट केल्यानंतरच ठेकेदाराचे बिल काढण्यात येईल असे ते म्हणाले। आता सध्या जे 2 निवेदन आले आहेत त्या निवेदनाची समक्ष राहुरी कॉलेज ते येवले आखाडा या रस्त्याची सोमवारी स्वतः जाऊन पाहणी करणार आणि त्यानंतरच्या जी रिअल परिस्थिती आहे आणि त्या रोडच्या एज अ थर्ड पार्टी ऑडिट करून झाल्यानंतरच त्याच्या बिलाबद्दल पुढील विचार करण्यात येईल। तर निवेदन देतेप्रसंगी प्रकाश पारख, सचिन म्हेत्रे, शहाजी जाधव ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते। दरम्यान या बातमीमुळे राहुरी तालुक्यात खळबळ उडाली असून अनेकांनी C24 वृत्तवाहिनीला धन्यवाद दिले। कॉलेज रस्त्याचे नुकतंच डांबरीकरण करण्यात आलेलं आहे। हे डांबरीकरण निकृष्ट दर्जाचं असून सध्या त्या रस्त्याने सर्व घडी वगैरे सर्व उघडी पडलेले असून ते त्या कामाचं आर्थिक देवाणघेवाण राहुरी नगरपालिकेने झालेला असल्या कारणामुळं तो रस्ता निकृष्ट दर्जाचा झालेला असून ह्या संदर्भामध्ये आमचे भारतीय जनता पार्टीचे नुकतेच निवडून आलेले शहाजी ठाकूर यांनी पाहणी केली असताना त्या रस्त्यावर सर्व खडी उघडी पडलेली असून रस्ता हा दबलेला आहे आणि कुठल्याही प्रकारचा तो वाहतुकीस योग्य नाही आहे। ह्या रस्त्याच्या संदर्भामध्ये लवकरात लवकर पाहणी करून राहुरी नगरपालिकेने या संदर्भामध्ये जर निर्णय घेतला नाही किंवा त्या कॉन्ट्रॅक्टरला आमच्या समक्ष चर्चेस बोलवलं नाही लवकरात लवकर आम्ही भारतीय जनता पार्टीचे नगरसेवकासह
उपोषणाला बेमुदत उपोषणाला राहुरी नगरपालिकेच्या ऑफिसमध्ये बसणार आहोत. सी 24 तासासाठी मनोज साळवे राहुरी.